नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉपशिली क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत खूप सुंदर असा लेसचा डिझाईनचा गळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करायचे विसरू नका साईज कोणती आहे सुद्धा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गाळा ट्राय करू शकता कधी कधी साडी खूप छान असते अगदी अडीच तीन हजारापर्यंत आपण पैठणी घेतो पण त्याला काठ फक्त बाहेला येतो आणि पाठीला डिझाईन करायला काहीच राहत नाही तर अशाच एका ब्लाऊजची डिझाईन आज आपण बघणार आहोत तर या ठिकाणी मी गोल गळा घेतलेला आहे गोल गळ्यावरती आपण खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत बघा मोंड्यापासून थोडासा नॉर्मल गोल आकार पुन्हा एक या ठिकाणी आपण दिलेला आहे त्यानंतर पाठीच्या बाजूलाही लगेच तो आकार देऊन घ्यायचा इथे डबल डबलची तुम्ही लेस वापरू शकता सिंगलची लेस तुम्ही वापरू शकता मी फक्त तुम्हाला दाखवते तुम्ही कसं या ठिकाणी डिझाईन करू शकता तर या ठिकाणी आपण आता आखून घेतलेला आहे जसा गळा आखला तसा आपल्याला तो कट करायचा आहे तर काय होतं कधी आपण कितीही छान साडी घेतली तर काठ फक्त बाहेला येतो आणि पाठीला काहीच येत नाही त्यामुळे काय डिझाईन करायची तर अशीच एक डिझाईन आहे लेसची सुंदर अशी साडीला सूट होणारी आणि मस्तच दिसणारी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन बनणार आहे खास सणासाठी आहे दिवाळी सणासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सोपी आहे कमी वेळेत होते दिसायलाही भारी आणि शिलायलाही भारी आहे तर या ठिकाणी आपण गोलगळा आहे शिलाई करून घेतली त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर त्यानंतर तिरकी कातर दिल्यानंतर आपल्याला काय आहे बघा व्यवस्थित चेक करायचं आहे की नाही थोडं मागे पुढे गळा वाटला तर आपण पुन्हा या ठिकाणी शिलाई देऊ शकतो अशा पद्धतीने थोडंसं आपला कपडा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर अस्तर बघा समोर घेतले अस्तर आणि खाली पण त्याच्यासोबत कपडा आहे त्यावरती आपल्याला दापटीप द्यायची पण आपण ही दापटीप कशासाठी देतो इथे आपल्याला कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये हा गळा आपला तयार होतो वेळही कमी लागतो आणि दिसायलाही छान दिसतो तर बघू शकता गळा आपला किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे एकदम मस्त असा हा गळा आहे आता आपण या ठिकाणी पुन्हा त्यावरती एक शिलाई करणार आहोत जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा व्यवस्थित प्लेन करा एकसारखा कपडा असू द्या आणि मग त्यावरती तुम्ही शिलाई करा तर अशा पद्धतीने शिलाई आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे हळूहळू शिलाई द्या म्हणजे शिलाई गोल आकारात येते नाही तर मग तिरकी होते त्यानंतर मुंढ्याच्या बाजूलाही लगेच आपल्याला शिलाई करून घ्यायची बाजूला ही शिलाई अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली आता त्यानंतर उरलेला वाडव झालेला थोडंफार कपडा असतो बघा ब्लॉज पीचचा तो, तो आपल्याला थोडंसं या ठिकाणी जागेवरच कट करायचं आहे म्हणजे नंतर त्याला आपल्याला अडचण येत नाही आता बघा कमरेची टक्स किती घ्यायचे साधारणतः तीन साडेतीन इंचाचा गळ्यापासून तीन, तीन बोटाचं अंतर ठेवायचं आणि खाली सरळ लाईन करायची नाहीतर मग टेपने मोजलं दोन इंच घेतलं तरी चालेल दोनही टक्स आपण दिलेले आहे साडेतीन साडेतीन इंचाचे इथे आपल्याला कमरपट्टी लागणार आहे तर आपण जो गळ्याचा उरलेला कपडा होता त्याचीच कमरपट्टी या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे जोड तर अशा पद्धतीने कमरपट्टी साधारणतः तुम्ही घेऊ शकता दीड इंचाची एक ते दीड इंचाची पुष्कळ होते जर मोठी हवी असेल तर तुम्ही दीडच्या पुढे घेऊ शकता तर इथे आपण दीड इंचाची घेतली तर सुईच्या बाजून ठेवून आपण त्यावरती देणार आहोत शिलाई खास दिवाळी सणासाठी हा आपला ब्लाऊजचा डिझाईनचा गळा आहे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी कोणत्याही साडीवर कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर आहे सोपा आहे दिसायलाही छान आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कमरपट्टी पण लावून घेतली मधोमध आपण देणार आहोत पाच नंबरची शिलाई गळा आपला तयार आहे बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला करायचं लेजचा वापर त्यापूर्वी आपण इथे आखून घेऊया जसं आपण काय केलं होतं आस्तारवरती आखलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण आता ब्लाऊज पीसवर आखून घ्यायचं आता एकावर एक ठेवून प्रेस करायचे आणि तोच आकार आपण इकडे पण आखून घ्यायचा लेसचा वापर करूया तर लेस आपल्याला आहे ना जो साडीत आपल्याला कलर असतो बघा कोणत्या कोणत्या साडीमध्ये जो कलर असेल त्या लेस कलर तुम्ही त्या लेसचा घेऊ शकता किंवा जर मग कलरच नसेल फक्त हाच कलर आणि त्यात गोल्डन आहे तर मग तुम्ही गोल्डनची लेस घेऊ शकता तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही वापरू वापरू शकता मोठीवाली घेऊ शकता छोटीवाली घेऊ शकता असं काही नाही तुम्हाला हवी ती लेस तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता गळ्याचा जसा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी लेस लावून घेतली त्यानंतर आता आपल्याला मुंडेच्या बाजूनी खालच्या बाजूकडे यायचं आहे म्हणजे जसा आकार आपण घेतला आहे बघा तसाच तो आकारे ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचा इथे डबलची लेसही तुम्ही वापरू शकता छोटी जर बारीकवाली असेल तर डबलची वापरा नसेल तर तुम्ही सिंगलही वापरलं तरी चालेल कारण मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं डबल लाईन कारण लेस डबल लाईनिंगची पण तुम्ही घेऊ शकता पण आपण इथे काय केलं बघा डबल लाईन घेतली मधलं अंतर साधारणतः अर्धा ते पाऊनचं ठेवा खूप जास्त पण नको व्यवस्थित नाही वाटत मग आता इथे मध्ये सेंटरवर आल्यानंतर बघा सेंटरवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत आकार तसाच आहे तो करून घेतला आहे बघा आकार आपला तयार आहे आता आपल्याला खालच्या बाजूला या ठिकाणी खालच्या बाजूला एक लेस या ठिकाणी आपल्याला लावायची तर पण सेंटरच्या तिथं आल्यानंतर पुन्हा लेसला थोडंसं वरती केलं आहे म्हणजे कोणं टाईप केलं आहे आपण क्रॉसमध्ये लेस ही थी, ही आपण या ठिकाणी लावून घेतली तर बघू शकता लेस आपली सुंदर अशी या ठिकाणी लागली गेलेली आहे आता इथे बघा डिझाईनसाठी कपडा घेतला आहे मी जो गळ्यातला उरलेला होता चौकोन चौकोनचा घ्यायचा आहे मग जो चौकोन तुम्ही अडीचं घ्या तीनचं घ्या या ठिकाणी मी अडीच अडीच इंचाचा चौकोन घेतला आहे त्याचा त्रिकोण केला आणि फक्त काय केलं त्रिकोण फक्त खाली चुन्या घेतले त्याला पुन्हा बघू शकता चौकोनचा त्रिकोण जवळजवळ घ्या बघा किती छान असं कळीचं हे फुल तयार या ठिकाणी होते आपलं आणि सोपं पण आहे दिसायलाही छान दिसतं सर्व फूल आपल्याला ह्याच पद्धतीने या डिझाईन करायचे आहे बघा दुसरी बाजूनी पण दाखवते मस्तच तयार होतं सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घ्यायच्या त्यानंतर त्या कट करून घ्यायच्या व्यवस्थित बघा कट करून झाल्यानंतर आपल्याला मध्ये सेंटर घ्यायचं आहे आणि ते सेंटरवरती आपल्याला या ठिकाणी बरोबर ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायचं गोल अराऊंडमध्ये आपण ही डिझाईन लावणार आहोत तुम्ही मग सात आठ पाकळ्या जेवढ्या बनतील तेवढ्या तुम्ही या ठिकाणी त्या बनवू शकतात आता या ठिकाणी आपण मस्त गोल असं हे राऊंडमध्ये हे फुल तयार करून घेतले आता मधोमध ये जी येईल ती तिथे आपण मध्यवर्ती घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित आणि त्यानंतर आपण राऊंडमध्ये शिलाई करणार आहोत याची गोलमध्ये शिलाई करून घ्यायची मस्त असं हे फुल दिसतं खूप छान असं इथे आता तुम्ही म मोठं बटन मोठं पॅच तुम्हाला हवं ते या ठिकाणी तुम्ही लावू शकता आता इथे काय केलं आहे गोल्डन कलरची जी लेस आहे तीच गोल आपण राऊंड करणार आहोत म्हणजे जे फुल आहे ते पण छान दिसेल मस्तच असं तुमच्याकडे जर पॅच बटन असेल तर ते तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने आपण सुंदर आणि छान असा अगदी कमी वेळेत मस्त दिसणारा हा डिझाईन सगळा बनवू शकतो आता लेस या ठिकाणी आपल्याला कट करायची आहे मधी घ्यायची थोडीशी कट करायची आणि दुमडून त्यावरती शिलाई करायची तर बघू शकता सुंदर छान असा गोल गळ्यावरचा लेजचा गळा या ठिकाणी आपला तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तर बघू शकता आपला ब्लाऊजचा सगळा तयार आहे